पुण्यामध्ये आजपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आणि याच पुण्यातील महापालिकेचे परिवहन सेवा देखील आता बंद ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे आणि इथल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली PMPL या क्षणी बंद आहे. 7 दिवसांसाठी PMPL बसची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पुण्यातल्या महापालिकेच्या बसस्टॉपवरती सगळ्या बसेस एकाच ठिकाणी लागलेल्या पाहत आहोत. मात्र यातून अडचण होते ती म्हणजे सर्वसामान्य माणसाची, सर्वसामान्य कामगाराची, मजूर वर्गाची. इथे काही लोक आलेले आहेत. आपको कहा जाना है, क्या नाम है आपका? मेरा नाम अजीत सिंह है. हाँ. मुझे तुलसीबाग जाना है. हाँ. उसके लिए फिर स्वार गेट जाना है ड्यूटी के लिए. सब कुछ चालू है, सिर्फ बस कई के लिए बंद कर दिया. बंद करने का तो पूरा करने का ना. हाँ. सिर्फ बस बंद कर दिया. हमको तो अभी प्रॉब्लम हो रहा है, कैसे काम पे जाऊँ. माझं म्हणणं एवढं आहे, जे अत्यावश्यक मध्ये जी लोक काम करतायत, आपले सुरक्षा दल कर्मचारी सिक्युरिटी वाले, त्यांना कमीत कमी त्यांचा पगार तरी देण्यात यावा. MD आलेले, MD ने सांगितलं सर्वांचा पगार द्या. मग आता 1 महिना होऊन गेला, का पगार देत नाही तुम्ही? आम्ही कुठून खायचं, किती उधारी करायचं, किती कर्ज करायचं? तुम्ही वेळेवर पगार देत नाही, कमीत कमी पगार तरी द्या सुरक्षा रक्षकांचा, नाहीतर आम्ही परत आंदोलन करू आजात महिन्यानं. लक्षात आलं की आंदोलनाची यांची सगळी तयारी, अर्थात राजकीय पक्षांनी तर हा विषय उचललाच आहे. राजकीय पक्षांनी या सगळ्या विरोधामध्ये आंदोलनाची भाषा बोलायला सुरुवात केलेली आहे. अर्थात ते सगळं एका बाजूला होत राहील. कोरोना घालवायचा असेल तर कठोर नियम हे पाळणं आवश्यक आहे. मात्र हे सगळं करत असताना सर्वसामान्य माणसाची होरपळ होणार नाही याची देखील खबरदारी घेणं आवश्यक आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. आई भवानीचा गजर म्हणजे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्यानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाईल. हार्बर रेल्वे मार्गावरही पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 पासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना दिवसा अंगाची लाही होतीये, तर गेल्या 24 तासांमध्ये रात्रीच्या तापमानात 6 अंशांची घट नोंदवण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूर्व राजस्थान आणि दक्षिण ओडिशा भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं मध्य भारतातील हवामानावर परिणाम झालाय आणि त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीवर ब्रेक लागलेला आहे. अमेरिकेत 122 वर्षातल्या विक्रमी बर्फवृष्टीनंतर उष्णतेनं 111 वर्षांचा विक्रम मोडीत काढलेला आहे. अमेरिकेमध्ये तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलंय. उकाडा वाढल्यानं लोक समुद्रकिनाऱ्याच्या दिशेनं धावू लागले आहेत. अमेरिकेतील हवामान विभागानुसार अमेरिकेत मार्च एप्रिलमध्ये तापमान सामान्यपणे 22 ते 25 अंशांदरम्यान असतं, परंतु यंदा तापमान 32 अंशांवर गेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.